बेकायदेशीरित्या गुटक्याचं उत्पादन केल्याप्रकरणी इचलकरंजीतील राजू पाच्छापुरे यांच्यासह तिघांवर केंद्रीय उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली होती त्यानंतर जीएसटी कर आयुक्तांनी पाच्छापुरे यांना एकशे एकोणीस कोटी रुपये दंड ठोठावला होता या आदेशाविरोधात पाच्छापुरे यांनी केंद्रीय उत्पादन शुल्क कर लवादासमोर अपील दाखल केला असता दंडाचा आदेश रद्द करण्याबरोबरच अपिलासाठी भरलेले साडेचार कोटी रुपये डिपॉझिटही परत करण्याचे आदेश दिले आहेत इचलकरंजीतील राजू पाचशापुरे यांनी बेकायदेशीरित्या गुटखा उत्पादन केल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागानं तिघांवर कारवाई केली होती त्यांना कोल्हापुरातील जीएसटी कार्यालयात एकशे एकोणीस कोटी रुपये भरावेत अन्यथा मालमत्ता जप्त करण्याचेही आदेश दिले होते त्याविरोधात पाचशापुरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती न्यायालयानं केंद्रीय उत्पादन शुल्क कर लवादासमोर अपील करण्याचे निर्देश दिले होते लवादासमोर अपील दाखल करण्यासाठी साडेचार कोटी रुपये डिपॉझिट भरून सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती त्यावर खंडपीठासमोर सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय उत्पादन शुल्क यांच्या आदेशाला स्थगिती देत केंद्रीय उत्पादन शुल्क कर लवादासमोर अपील करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार कर लवादासमोर अपील दाखल करून केंद्रीय जीएसटीचे कोल्हापूर आयुक्तांच्या आदेशास आव्हान दिलं होतं त्यावर सुनावणी होऊन केंद्रीय उत्पादन शुल्क कर लवादाच्या सदस्यांनी केंद्रीय जीएसटी आयुक्तांचा एकशे एकोणीस कोटी दंडाचा आदेश रद्द केलाय त्याचबरोबर अपीलसाठी भरलेले साडेचार कोटी रुपये डिपॉझिट पाचशा पुरेला परत करण्याचे आदेश दिले आहेत केंद्रीय जीएसटी कोल्हापूरचे आयुक्त यांनी राजू पाशापुरे याच्या विरुद्ध एकशे एकोणीस कोटी रुपये दंड ठोठावलेला होता सर्वोच्च न्यायालय दिल्ली ते सुद्धा अपील दाखल केलेलं होतं या अपिलासाठी साडेचार कोटी रुपये डिपॉझिट भरणं आवश्यक होतं त्यामुळं ते साडेचार कोटी सुद्धा आम्ही भरून आपील दाखल केलं लवादाचे सदस्य माननीय अजय मिश्रा व सी जे मॅथ्यू यांनी आमच्या बाजूने निकाल देतानाच जे आम्ही पोटी साडेचार कोटी भरलेलं ते सुद्धा परत देण्याचा आदेश केलेला आहे त्याप्रमाणे एकशे एकोणीस कोटी दंड जो होता तोही रद्द झालेला आहे आणि आम्ही साडेचार कोटी जे अपिलासाठी भरलेलं ते सुद्धा व्याजासह राजू पाचशापुरे यांना आहे केंद्रीय उत्पादन शुल्क कर लवादाच्या आदेशाप्रमाणे पाछापुरे याला व्याजासहित डिपॉझिटची रक्कमही परत मिळाल्याचं ऍडव्होकेट सचिन माने यांनी सांगितलं